नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे। त्यामुळे या स्पर्धेच्या युगामध्ये आपणाला विविध स्पर्धा परीक्षांची माहिती व्हावी त्यासाठीचा हा छोटासा प्रयत्न। आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत मला माहीत नसलेली परीक्षा NMMS। होय विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये ज्या स्पर्धा परीक्षा आहेत ज्या की शासनामार्फत घेतल्या जातात अशा विविध स्पर्धा परीक्षांची माहिती आपण मला माहीत नसलेली परीक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। माझे अधिकाधिक शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली दिलेल्या सबस्क्राईब या बटणावरती क्लिक करा आणि व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। तर आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत तयारी NMMS परीक्षेची। ही जी काही परीक्षा आहे ही परीक्षा फक्त आणि फक्त इयत्ता 8वीच्याच विद्यार्थ्यांसाठी देता येते। या योजनेचे उद्दिष्ट इयत्ता 8वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी व तसेच आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हेच या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे। त्याच पद्धतीने या परीक्षेचं स्वरूप आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। यामध्ये केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली NCERT यांनी 2007-08 पासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा इयत्ता 8वीसाठी सुरू केली आहे आणि या योजनेचं स्वरूप अशा पद्धतीचं आहे की ही प्रत्येक जिल्ह्यातील विविध केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येते आणि शिष्यवृत्ती पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दरमहा 1000 रुपये म्हणजेच वार्षिक 12000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते। जर आपणालाही अशा परीक्षेस बसावयाचे असेल तर त्यासाठीची पात्रता तो महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता 8वीमध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यास या परीक्षेस बसता येते। यामध्ये पालकांचे म्हणजेच आई व वडील दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न 1.5 लाखापेक्षा कमी असावे, नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा किंवा तलाठ्यांचा त्या त्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करणे गरजेचे असते। तसेच विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी इयत्ता 7वीमध्ये किमान 55% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा व SC व ST विद्यार्थी किमान 50% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असला पाहिजे। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्या विद्यार्थ्याला इयत्ता 7वीमध्ये 55% व SC व ST विद्यार्थ्यांना किमान 50% गुण मिळणे आवश्यक आहे। त्याच पद्धतीने जर काही विद्यार्थी असतील जे त्या NMMS परीक्षेसाठी अपात्र असू शकतात ते असे विनाअनुदानित शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी, केंद्रीय विद्यालयामध्ये शिकणारे विद्यार्थी, जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शिकणारे विद्यार्थी, सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी किंवा शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी अपात्र असतील। विद्यार्थी जर वरील अटी जर पूर्ण करू शकत असेल म्हणजे दिलेल्या पात्रतेमध्ये जर बसत असेल तर असेच विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करू शकतात। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपणाला म्हणजेच त्या विद्यार्थ्याला जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांगत्व म्हणजेच अपंगत्वाचे प्रमाणपत्र याची खात्री करूनच आपणाला त्याची माहिती भरावयाची असते। त्याच पद्धतीने मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचा पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी ऑनलाईन आवेदनपत्र भरताना स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक असते। या परीक्षेसाठी बसत असणाऱ्या सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी
नियमित एकच फीस आकारली जाते. यामध्ये ऑनलाईन नियमित आवेदनपत्रे भरण्यासाठी 100 रुपये शुल्क आकारले जाते, तर ऑनलाईन विलंब आवेदनपत्र भरण्यासाठी 200 रुपये शुल्क आकारले जाते, तर ऑनलाईन अतिविलंब आवेदनपत्र भरण्यासाठी 300 रुपये शुल्क आकारले जाते. यानंतर आपण पाहणार आहोत परीक्षेचे वेळापत्रक. नेमकं परीक्षा कशा पद्धतीची असते, यामध्ये एक बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजेच मेंटल ॲबिलिटी टेस्ट, याच्यामध्ये 90 प्रश्न व 90 मिनिटांचाच यासाठी कालावधी असतो. परीक्षेचा वेळ असतो 10:30 ते 12. यानंतर 12:30 ते 1:30 वाजेपर्यंत एका तासाचा ब्रेक असतो व त्यानंतर शालेय क्षमता चाचणी म्हणजेच सॅट हाही 1.5 तासाचाच पेपर असतो. या सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयामध्ये मिळून विद्यार्थ्यांना पात्रता गुण 40% मिळणे आवश्यक आहे. तसेच SC व ST व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण 32% गुण मिळणे आवश्यक आहेत. यानंतर आपण पाहणार आहोत परीक्षेसाठीचे जे काही विषय आहेत त्यांचा अभ्यास. सदर परीक्षेसाठी 2 विषय असतात, यामध्ये पहिला बौद्धिक क्षमता चाचणी, यालाच आपण मेंटल ॲबिलिटी टेस्ट असे म्हणतो. ही मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारण भाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित प्रश्न विचारले जातात. तर दुसरा पेपर म्हणजेच शालेय क्षमता चाचणी, ही सामान्यतः इयत्ता 7वी व 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असते. यामध्ये सामान्य विज्ञानासाठी 35 गुण, समाजशास्त्रासाठी 35 गुण, तर गणितासाठी 20 गुण असे 3 विषय असतात व या 3 विषयांचे 90 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. या 90 प्रश्नासाठी 90 गुण दिले असतात. त्याच पद्धतीने सामान्य विज्ञान, याच्यामध्ये भौतिकशास्त्र 11 गुण, रसायनशास्त्र 11 गुण, तर जीवशास्त्र 13 गुण अशी त्यांची विभागणी केलेली आहे. तर समाजशास्त्रामध्ये इतिहास 15 गुण, नागरिकशास्त्र 5 गुण, भूगोल 15 गुण, तर गणित या विषयासाठी 20 गुण देण्यात आलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला उपविषयवार त्यांची गुणांची विभागणी पाहता येते. या परीक्षेसाठी असणारं जे काही माध्यम आहे ते माध्यम प्रश्नपत्रिका ही मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, उर्दू, सिंधी, कन्नड व तेलुगू या 8 माध्यमातून उपलब्ध असतील. सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येणार आहे. यापैकी कोणतीही एकच माध्यम आपल्याला घेता येईल. दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील. प्रत्येक प्रश्न क्रमांकापुढे 4 पर्याय दिलेले असणार आहे व या ठिकाणी आपल्याला काळ्या व निळ्या बॉलपेनचाच वापर करायचा आहे. जर आपण पेन्सिलचा वापर केलेला असेल तर त्यांना गुण दिले जाणार नाही, किंवा आपण अर्धवर्तुळ जर रंगवलेलं असेल किंवा व्हाईटनरचा जर वापर केलेला असेल तरी पण, व एकापेक्षा अधिक गोल जर आपण या ठिकाणी रंगवलेले असतील तर त्यांनाही गुण दिले जात नाही, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घेणं गरजेचं आहे. मग यासाठीची जी काही प्रवेशपत्र असणार आहेत ही ऑनलाईन फॉर्म व शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र परिषदेच्या संकेतस्थळावर शाळांना 9 महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये उपलब्ध होती व सदर प्रवेशपत्र काढून विद्यार्थ्यांना देण्याची जबाबदारी मात्र संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असते. म्हणजेच प्रवेशपत्रासाठी मात्र आपण या ठिकाणी निश्चिंत राहावयाचं आहे. या परीक्षेचं जे काही मूल्यमापन असणार आहे ते मात्र विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकामार्फत म्हणजेच OMR पद्धतीने करण्यात येते. उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना वजा गुण म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग या पद्धतीचा अवलंब केला जात नाही. खबरदारीचे सर्व उपाययोजना बिनचूक गुण यादी तयार करण्यात येते. त्यामध्ये अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमाती, विमुक्त व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गीयांसह
अपंग विद्यार्थी आरक्षणातील केंद्र शासनाने निश्चित केलेल्या कोट्यानुसार जिल्हा निहाय संवर्ग निहाय विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. यासाठीचं जे काही आरक्षण आहे व शिष्यवृत्तीची जी काही संख्या आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अखिल भारतीय पातळीवर NMMS शिष्यवृत्तींची संख्या 1,00,000 इतकी आहे. महाराष्ट्रासाठी 11,682 इतका कोटा निश्चित करून दिलेला आहे. कोट्यानुसार व राज्याच्या संवर्गनिहाय आरक्षणानुसार गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. त्याच पद्धतीने दिव्यांगासाठी म्हणजेच अपंगांसाठी प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षण असेल. जिल्ह्यासाठीचा कोटा व विद्यार्थ्यांच्या जात संवर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. सदर परीक्षेचा निकाल हा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये जाहीर केला जातो आणि या सदर परीक्षेचा निकाल व निवड यादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध करून दिली जाते. यानंतर जर शिष्यवृत्ती दर आपणाला या ठिकाणी पाहावयाचा आहे. शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास इयत्ता 9वी ते 12वीपर्यंत दरमहा 1,000 रुपये म्हणजेच वार्षिक 12,000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी इयत्ता 9वी व 11वीमध्ये किमान 55% गुण मिळणे आवश्यक आहे. तर SC व ST विद्यार्थ्यांना किमान 50% गुणांची आवश्यकता असते. यामध्ये इयत्ता 10वीमध्ये किमान 60% गुण मिळणे आवश्यक आहेत. तर SC व ST विद्यार्थ्यांना किमान 55% गुण मिळणे आवश्यक आहे. मला खात्री आहे की आपणाला NMMS या परीक्षेविषयीची माहिती निश्चितपणे दिली असेल व त्यामुळेच या परीक्षेसाठी ग्रामीण भागातील शहरी भागातील होतकूर विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा हीच अपेक्षा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओच्या खाली लाईक या बटणावरती क्लिक करा. तसेच या परीक्षेबाबत कसल्याही प्रकारची जर आपणाला काही शंका असेल तर तुम्ही मला निश्चित कॉमेंट करून विचारू शकता. जर आणखीनही तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या परीक्षेसंबंधीचे जेही काही व्हिडिओज असतील ते आपणाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत.